झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 महिन्यांपूर्वी 30 नोव्हेंबरला बीड मध्ये बस कंडक्टरच्या घरी झालेल्या रेडिओ स्फोटात कुणाल निंबाळकर या 2 वर्षाच्या चिमुकल्याची दृष्टी गेलेली होती। त्याच्यावरती मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे। कुणालला डाव्या डोळ्यानं दिसू लागलाय। डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रजनी पारेख आणि डॉक्टर पटेल यांच्या देखरेखीखाली त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। हा स्फोट बस कंडक्टर निंबाळकरांच्या घरी झालेला होता। त्याच स्फोटात निंबाळकर कुटुंबाच्या 4 सदस्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झालेली होती। या साऱ्यांची दृष्टी या आधीच परत आलेली आहे, तर कुणालवर अजूनही उपचार सुरू आहे। या 4 रुग्णांना आम्ही सर्व डोळे देऊ शकू असं नाही, पण चौघांना 1-1 डोळा नक्कीच आलेला आहे आणि कुसुमला उजव्या डोळ्याने पण दिसेल असं आम्हाला वाटतं। कुणाल हा सर्वात कठीण असा रुग्ण होता की ज्यामध्ये आमच्या ते दिसेल असं वाटत नव्हतं, पण नशिबाने त्यांना म्हणजे विज्ञान आणि नशीब या दोन्ही गोष्टीने त्या दिसतंय, त्याचा आमच्या सगळ्या विभागाला आनंद आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्तीची मेहनत डॉक्टर प्रीतम सावंतची आहे, त्याच्यानंतर माझ्याबरोबर डॉक्टर अग्नी पारेख या चमुनी मिळून म्हणजे ते हे करणं शक्य झालं आणि म्हणून हे आज यश आलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।